नमस्कार मंडळी, जोड व्यवसायामध्ये मी आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मत्स्य मूल्यवर्धन म्हणजे नेमकं काय आणि ते कसं करायचं यावर सविस्तर माहिती सांगण्याकरिता आपल्याशी संवाद साधणार आहेत मुंबई मत्स्य व्यवसाय विभागाचे मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी श्री पुलकेश कदम सर. चला तर त्यांच्याचकडनं जाणून घेऊया या विषयावर. आपल्याला मत्स्य मूल्यवर्धन म्हणजे काय आणि ते कसं करायचं त्याचा आपल्याला थोडक्यात माहिती देतो. सोप्या भाषेत सांगायचं तर बटाटा हा आपण भाजीमध्ये वापरतो, पण तोच बटाटा आपण त्याच्या विविध स्वरूपामध्ये, जसं बटाटेवडे आहेत किंवा फ्रेंच फ्राईज आहे, किती आपण महाग घेतो विकत. म्हणजे 10 रुपये किलोवाला बटाटा आपण जेव्हा फ्रेंच फ्राईज म्हणून घेतो साधारण 200 रुपये घेतो ह्याप्रमाणे घेतो, किंवा आपण जेव्हा वेफर्स खातो ते पण आपण किती महाग खातो. त्याच पद्धतीने आपण माशांचा पण उपयोग करायचा आहे. माशांचं जे मांस आहे, जे मीठ आहे, ते आपण व्यवस्थित बाजूला काढून ते शास्त्रीय पद्धतीने चांगल्या स्वच्छता पद्धतीने शिजवायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याचे विविध पदार्थ बनवायचे आहेत. म्हणजे जसं आपण पॅटीस बनवतो, आलू पॅटीस बनवतो, त्याच पद्धतीने आपण फिश पॅटीस बनवायचं आहे. म्हणजे आलू वापरायचं आहे, बटाटा वापरायचा आहे, तर बटाट्याचा मसाला पण तोच ठेवायचा आहे. फक्त त्याच्यामध्ये 50% आपल्याला माशाचं मांस, शिजवलेलं मांस आपण कुस्करून वापरायचं आहे. म्हणजे सुंदर फिश पॅटीस तयार होते, तसंच फिश नगेट तयार होतं. त्याच पद्धतीने चकली सुद्धा तयार होते. म्हणजे आपल्याला जास्त दिवस कोणता पदार्थ ठेवायचा असेल तर आपण चकली आणि शेव बनवू शकतो. म्हणजे चकलीचं पीठ आपण बाजारातून विकत घ्यायचं आणि आपण आपले मासे जे आहे, माशाचं मांस जे आहे ते शिजवायचं आणि त्याच्यामध्ये मिक्स करून आपण चकली बनवू शकतो, शेव बनवू शकतो. म्हणजे लगेच खाण्यासाठी आपल्याला पॅटीस आहे, नगेट्स आहे, आणि काही कालावधीमध्ये आपण जर स्टोअर करून ठेवलं तर 15 दिवस, आपण 15 ते 1 महिन्यापर्यंत एअरटाईट कंटेनरमध्ये आपण चकली आणि शेव ठेवलं तर आपल्याला हे चांगलं एक पौष्टिक असं आहार आपल्याला कधीही मिळू शकतं. हे बनवल्यानंतर आपल्याला त्याची किंमत जी आहे, आता माशाची किंमत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 60 रुपये की 80 रुपये किलो आपल्याला एक ताजा मासा मिळतो. पण तेच जर आपण हे जे पदार्थ करू तेव्हा चकली आपण 200 ते 250 रुपये किलोने विकू शकतो, पॅटीस एक पॅटीस आपण 50 रुपयाने विकू शकतो. म्हणजे असं आपण मूल्यवर्धन करून आपलं उत्पन्न जे आहे ते कैक पटीने वाढवू शकतो आणि अतिशय सोप्या पद्धतीने होऊ शकतं. हे जे आपण घरी बनवतो त्याच पद्धतीने फक्त त्याच्यामध्ये मांसाचा वापर करायचा आणि कटाक्षाने स्वच्छता पाळावी. हे जर आपण पाळलं तर आपल्याला चांगलं उत्पन्न मिळू शकेल. मला आशा आहे की सगळ्यांनी हा कार्यक्रम बघितल्यानंतर त्यामध्ये आपण किती सहजतेने बनवू शकतो हे बघाल आणि मत्स्य व्यवसाय विभाग आपल्याला ह्या बाबतीमध्ये सहकार्य आणि अर्थसहाय्य देखील करणार. ह्याच्या विविध योजना आहेत, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आहे, या अंतर्गत आपल्याला ह्याच्यामध्ये सबसिडी दिली जाते. म्हणजे पुरुषांसाठी 40%, जनरल कॅटेगरीसाठी 40%, महिला वर्गांसाठी हीच सबसिडी 60% आहे. बरं, ह्याच्यामध्ये सिलिंग असा प्रकार नाही की बाबा तुम्ही 1 लाखाचा प्रोजेक्ट करायचा का 2 लाखाचा. तुम्ही 10 लाखाचा पण करू शकता, 20 लाखाचा पण करू शकता, 30 लाखाचा पण करू शकता. म्हणजे प्रोजेक्टची किंमत तुम्हाला का जास्त होऊ शकते, मग तुम्ही मोठ्या स्वरूपामध्ये, मोठ्या शेडमध्ये बनवलं तर किंमत अर्थातच जास्त आहे. घरगुती हा व्यवसाय केला तर साधारण 1 लाखामध्ये हा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता. तर मला सगळ्यांना असं सांगावंसं वाटतं की मत्स्य व्यवसाय विभाग आपल्या पाठीशी आहे. आपल्याला आपण प्रशिक्षण देऊ आम्ही तुम्हाला आणि आपण ह्या रोजगारामध्ये, ह्या व्यवसायामध्ये उतरावं अशी सगळ्यांना मी विनंती करतो आणि आपले आभार मानतो. धन्यवाद.